सुषमा रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण करूया छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी। तर आधी आपण पुरणपोळीसाठी जे पुरण करतो ते कसं करायचं ते बघूयात। तर त्यासाठी मी ही 1 किलो चणा डाळ आहे ही मी साधारण 3 तास भिजत ठेवली आहे। स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून तिला भिजत ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता जेवढी तुम्ही जास्त ही पाण्यामध्ये भिजवून घ्याल तेवढी शिजायला ही सोपी जाईल किंवा पटकन शिजली जाईल आणि छान मऊ शिजते एकसारखी। तर 1 किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 किलो हे गूळ आहे। गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही ह्यामध्ये अर्ध गूळ आणि अर्धी साखर देखील घेऊ शकता। मी पूर्ण गूळ घेतलेला आहे। वेलची जायफळ पूड आहे आणि हे सुंठ पावडर आहे। सुंठ पावडर यासाठी की चणा डाळ ही पचायला थोडी जड असते तर सुंठ पावडर घातल्याने ती थोडी पचायला वयस्कर लोकांना वगैरे पचायला थोडा सोपी जाईल म्हणून मी सुंठ पावडर घालणार आहे। आता ही चणा डाळ मी गॅसवर शिजायला ठेवते। छान उकळी घ्यायची आहे आणि मग ती मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। मी ह्यामध्ये हळद घालत नाहीये। बऱ्याच ठिकाणी चणा डाळीमध्ये हळद घालतात पण मी ह्याचा जो नॅचरल कलर आहे तोच ठेवणार आहे। आता फक्त ह्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे जेणेकरून आपली डाळ ही छान मऊ शिजली जाईल एकसारखी शिजली जाईल। तुम्ही ही डाळ कुकरमध्ये देखील ठेवू शकता। मी पातेल्यामध्ये ठेवतीये आणि जास्त वेळ भिजवल्यामुळे ही पटकन शिजली जाईल। अर्ध्या तासामध्ये आपलं पुरण हे पुरणाची डाळ ही शिजली जाईल। आता मी ही छान उकळी काढून घेते आणि मग गॅसची फ्लेम ही थोडी मीडियम टू हायवर ठेवून ही शिजवून घेते डाळ। आता आपण बघूया छान मऊ शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता मी अजून एक दाखवते। डाळ व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी काढून घेते। डाळीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं तर ह्याची कटाची आमटी करणार आहे। मी त्याची रेसिपी मी शेअर करणारच आहे। सर्व पाणी काढून घेते मी। डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे। डाळ छान कोरडी झालेली आहे। आता ह्यामध्ये मी गूळ घालते। आता हे गूळ घातल्यानंतर गुळाचं पाणी झालं की पुन्हा ती अजून त्याच्यात पाणी तयार होईल। पण तुम्हाला डाळ ही आधीच व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कारण की एकदा गूळ घातल्यानंतर ती डाळ शिजणार नाही त्यामुळे आधीच छान मऊ करून घ्यायची आहे। आता मी हे सर्व मिक्स करून घेते। आता मी हे मीडियम टू हाय फ्लेमवर गॅसची फ्लेम ठेवलेली आहे आणि आता हे छान गूळ वितळेपर्यंत मी मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम ही सध्या हाय आहे। मी सतत हलवत आहे कारण की हे खाली लागायला नको। गूळ आपलं वितळून झालं की मी गॅसची फ्लेम ही लो मीडियम ठेवणार आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून डाळ ही खाली लागणार नाही। बऱ्याच ठिकाणी हे पुरण नुसती साखर घालून देखील करतात किंवा अर्धी साखर आणि अर्ध गूळ म्हणजे 1 किलोला 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो साखर वापरून देखील हे पुरण केलं जातं। पण मी पूर्ण गूळच वापरतीये त्याने टेस्टवर काही फरक नाही पडत। आता ह्यामध्ये मी वेलची जायफळ पूड घातलीये। मी साधारण 1 मोठा चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे आणि 1 चमचा ही सुंठ पावडर घालतीये। आता हे पूर्ण गूळ आटेपर्यंत आपल्याला हे पुरण सतत ढवळत राहायचं आहे। पंधरा मिनिटं झालेली आहेत मी सतत हे ढवळत आहे। आता आपलं पुरण हे बऱ्यापैकी घट्ट होत चाललेलं आहे तर अजून मला हे 5 ते 10 मिनिटं अजून मला हे
ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं पुरण हे पूर्णपणे कोरडं होईल. पुरण हे छान कोरडं झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि पुरण जे नवीन आहेत ज्यांना कळत नाही की पुरण आता आपलं तयार आहे की नाही, तर त्यांच्यासाठी मी एक टिप देते की आपली कालती आहे ही अशी खोचून ठेवायची. ही जर अशीच्या अशी उभी 2 ते 3 मिनटं वाट बघायची राहिली तर समजायचं की आपलं पुरण हे तयार आहे. तर आता माझं पुरण तयार आहे. मी आता गॅस बंद करून हे थोडं गार झाले की वाटायला घेते. आपण डाळ वाटून घेऊया. डाळ पूर्णपणे गार नाही केलेली आहे मी, थोडी कोमट असतानाच ही वाटायची आहे त्यामुळे पटकन होते. तुम्ही पुरण यंत्रात देखील वाटू शकता, पण मी या ठिकाणी ह्या प्रकारची ही चाळण घेतलेली आहे आणि ही अशी ठेवून ह्याच्यावर मी डाळ वाटणार आहे. तुम्हाला मी दाखवते, थोडी गरम असताना वाटली की पटकन वाटली जाते. थोडी थोडी यामध्ये घेऊन या तांब्याच्या साह्याने ती अशी दाबायची आहे खाली. मी बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डाळ ही छान पडते खाली. आता आपण सगळी डाळ ही वाटून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी फुलपात्र देखील घेऊ शकता, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्ही वाटायला घेऊ शकता. पुरण आपलं छान वाटून रेडी आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे हे 1/2 किलो गव्हाचं पीठ आहे आणि 1/2 किलो मैदा आहे. बऱ्याच ठिकाणी सगळं हे मैदाच वापरतात, पण मी दोन्ही सारख्या प्रमाणात घेतलेलं आहे. 1 वाटी तेल आहे. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे याच्यामध्ये. आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी आहे. तेल लागलं तर मी अजून घेणार आहे, कारण की जास्तीत जास्त जेवढं आपण तेल वापरू मळताना तेवढं आपल्या पुरणपोळी ही छान मऊ लुसलुशीत होईल. दोन्ही पिठं मी छान चाळून घेतलेली आहेत. आता ह्या मध्ये चवीप्रमाणे मीठ घालतीये. मी ह्यामध्ये पीठ भिजवताना हळद नाही घालत आहे, कारण की मला छान पुरणपोळीचा नॅचरल कलरच आवडतो. आता मी तेल मी गरम नाही घेतलेलं आहे, नॉर्मल तेल आपलं रूम टेम्परेचरचंच आहे. आता मी सर्व पिठाला हे तेल छान लावून घेतेय. दोन्ही हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाला सगळं तेल लागेल. पीठ चोळून तेल सगळ्या बाजूने किंवा छान मळून घेणार तेवढी आपली पोळी ही छान मऊ लुसलुशीत होईल. तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलेलं आहे. आता मी थोडं थोडं करून पाणी घालून हे मळून घेणार आहे. कणिक ही आपल्याला थोडी सैलच मळून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये मी अजून थोडं तेल घेते. छान मळून घ्यायचं आहे सगळं. अजून थोडं पाणी ऍड करते. अजून तेल घालते. मी साधारण हे फुलपात्र आहे, हा 1.5 फुलपात्र मला लागलेला आहे पूर्ण. आता आपल्याला एवढं तरी सैल पाहिजे. आता मी हे छान मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सैल मी केलेला आहे हे गोळा. साधारण 10 मिनिटं मी हे छान मळतीये पीठ. आणि मी पूर्ण 1.5 वाटी हा 1.5 फुलपात्र ह्या तेल मी वापरलेला आहे.
आता पीठ छान मळून झालेलं आहे. मी आता ह्याला वर थोडा तेलाचा हात लावून हे झाकून 1 ते 2 तास मी ठेवणार आहे. तुम्ही जेवढं हे पीठ मुरू द्याल तेवढ्या आपल्या पोळ्या छान होतील, त्यामुळे 2 तास ठेवलं तरी हरकत नाही. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही 1 तास 2 तास हे ठेवू शकता पीठ. आता हे मी झाकून ठेवते. आता मी हा पिठाचा गोळा मुरण्यासाठी ठेवते. एक ते दोन तास तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही हा ठेवू शकता, पण साधारण 1 तास तरी ठेवायचा आहे. पीठ देखील आपलं छान मुरलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला पुरणपोळी कशी करायची हे दाखवते. हे पुरणपोळी लाटण्यासाठी मी तांदूळ पिठी घेणार आहे, कारण की तांदळाच्या पिठावर पुरणपोळी ही छान सरकते. थोडा कोरड्या पिठाचा हात घेते, म्हणजे हे पीठ जे आहे ते आपल्याला हाताला चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता पीठ किती सैल केलेलं आहे. मी ज्या साईजच्या पुरणपोळ्या करते त्याने साधारण 60 पुरणपोळी होते 1 किलोच्या चणाडाळीमध्ये. तुमच्या साईजप्रमाणे क्वांटिटी होईल. हा पुरणाचा असा छान गोळा दोन्ही आणि बंद करते ही वाटी. एक्स्ट्राचं पीठ काढून घेते. हलक्या हाताने सगळं करायचं आहे. आता हे तांदूळ पिठामध्ये घोळवते मी तो गोळा. आणि लाटून घेते. आपण ज्याप्रमाणे चपाती करतो तेवढा दाब न देता अगदी हलक्या हाताने हे फिरवत जायचं आहे. प्रॅक्टिसने होऊन जाईल. आपण कुठेही हळद वापरलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळीला छान नॅचरल कलरच आलेला आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. आता मी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे, त्यावर ही घालते. गॅसची फ्लेम ही मीडियम आहे. एका साईडने पलटायची घाई करायची नाही आहे, पूर्ण फुलू द्यायची आहे. आणि पुरणपोळी पलटताना देखील हलक्या हाताने एकदम पलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान फुललेली आहे पुरणपोळी. आता मी ह्यावर तूप घालते. सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप सोडायचं आहे पुरणपोळीवर. छान फुललेली आहे पुरणपोळी. आता दुसऱ्या बाजूला देखील मी तूप सोडतीये. आता आपली पुरणपोळी ही झालेली आहे भाजून व्यवस्थित. आता मी ही काढते. मी अजून एक पुरणपोळी तुम्हाला करून दाखवते.
सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। ही देखील मी भाजती आहे। एका बाजूने आधी व्यवस्थित ती फुलायला पाहिजे, पलटायची घाई नाही करायची। छान फुलत चालली आहे। आता मी ही पलटून घेते। ही पुरणपोळी देखील छान भाजून तयार आहे। आता मी ही काढून घेते। छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही पुरणपोळी तुपासोबत, दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत देखील खाऊ शकता। तुम्ही बघू शकता की कुठली आपण हळद वगैरे कुठेही घातलेलं नाही आहे, पण पुरणपोळीचा कलर किती सुंदर आलेला आहे। नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।